नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर सनस्क्रीन लावल्याने तुम्हाला पण पिंपल्स येतात का, तुमचा चेहरा काळा पडतो का, तुमचा चेहरा तेलकट होतो का, तर हे सगळं होतं सनस्क्रीन लावल्यानंतर. तर हे का होतं आणि याच्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता? आपण सनस्क्रीन तर बंद करू शकत नाही, पण आपण कोणता उपाय करू शकता ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काही टिप्स पण सांगणार आहे. चला तर मग हा आता सनस्क्रीनचा व्हिडिओ आपण लगेच चालू करूया. तर सनस्क्रीन का महत्वाचा असतं आपल्या स्किनसाठी? सनस्क्रीन आपल्या स्किनला ना यूव्ही आणि यूव्ही बी रेज पासून प्रोटेक्ट करतो, आपल्याला रिंकल्स कमी येतात. सनस्क्रीनचे भरपूर सारे फायदे आहेत, पण सनस्क्रीन लावल्याने चेहरा काळा का पडतो, पिंपल्स का येतात आणि चेहरा अजून जास्त तेलकट का होतो? तर जे काही तुम्ही सनस्क्रीन वापरता ना, त्यात जर फ्रेग्रन्स जास्त असेल, प्रिझर्वेटिव्ह जास्त असेल, सिलिकॉन असेल किंवा कमिडोजेनिक ऑइल असेल किंवा मिनरल ऑइल, हे जर काही असेल, बटर असेल, तर तुम्हाला ना पिंपल्स येऊ शकतात. आता माझ्याकडे एक सनस्क्रीन आहे, हे ना माझ्या स्किनला अजिबात सूट होत नाही आणि हे मी आता वापरत देखील नाही आणि ह्याने मला पिंपल्स पण येतात. तर हे जे सनस्क्रीन आहे ना, हे पटकन ॲब्झॉर्ब पण होत नाही आणि हे खूप जास्त स्टिकी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की हे काही केल्याने ॲब्झॉर्ब होत नाही, ह्याला खूप वेळ असं करत बसायला लागतं आणि करून देखील ना माझी स्किन खूप जास्त ऑइली होते आणि पिंपल्स देखील येतात. तर हे तुम्ही बघू शकता की हा माझा जो हात आहे हो इतका जास्त ऑइली झालेला आहे. तुम्ही बघू शकता की हा हात किती ऑइली झाला आणि ह्याला मी सनस्क्रीन नाही लावलं. तर असे जे काही सनस्क्रीन असतात जे ॲब्झॉर्ब होत नाही आणि हे खूप जास्त चिकट राहतात असे आपल्या हाताला, तर असे सनस्क्रीनमुळे ना आपल्याला पिंपल्स येतात, आपला चेहरा काळा पडतो आणि जर ऑइली स्किन असेल, तेलकट स्किन असेल, तर खूप जास्त तुम्हाला अजून जास्त ऑइली होणार आहे, अजून जास्त तेलकट होणार आहे आणि पिंपल्स येऊ शकतात. तर असे जे काही चिकटवाले सनस्क्रीन असतात ना, याने आपल्याला पिंपल्स वगैरे येतात. तुम्हाला जर माहीत नाही आहे की सनस्क्रीन कोणतं वापरलं पाहिजे, तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. त्यात मी एक वॉटरमेलनचा सनस्क्रीन आणि इनव्हिजिबल सनस्क्रीन शेअर केलेला आहे, त्याचा रिव्ह्यू शेअर केलेला आहे. ते सनस्क्रीन बेस्ट आहेत, म्हणजे तुमच्या सगळ्या स्किन टाईपला ना तुमचा चेहरा काळा होणार आहे, ना तुम्हाला पिंपल्स येणार आहेत, ना तुम्हाला असं घासत बसावं लागणार आहे, ना तुमची जी स्किन असते ती चिकट होणार आहे. तुम्हाला जर असं काही होत असेल सनस्क्रीन लावल्याने, तर ते सनस्क्रीन तुम्ही घेऊ शकता. पण जे काही तुम्ही सनस्क्रीन आत्ता वापरता तुम्हाला जर पिंपल्स येत असतील, ते जर ॲब्झॉर्ब होत नसेल, तुमचा चेहरा जर अजून जास्त तेलकट होत असेल, तर ते सनस्क्रीन आजच्या आज लावणं बंद करा, नाही तुमचे पिंपल्स वाढत जाणार आहेत. आता सनस्क्रीन निवडताना तुम्ही सनस्क्रीन कसं निवडलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे ते बघूया. तर सनस्क्रीन नेहमी नॉन कमिडोजेनिक असलं पाहिजे. तर नॉन कमिडोजेनिक म्हणजे काय, की तुमचे स्किनचे जे पोर्स आहेत ते क्लॉग नाही झाले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पिंपल्स येणार आहेत. त्यामुळे सनस्क्रीनच्या मागे बघा की ते नॉन कमिडोजेनिक आहे का नाही, त्याचा टेक्स्चर बघा, ते वापरून बघा, त्याचे रिव्ह्यूज चेक करा आणि मग सनस्क्रीन घ्या. ज्यामध्ये ऑक्सिबेन्झोन इंग्रेडियंट असतो ते सनस्क्रीन ज्यादा तर घेऊ नका, नाहीतर तुम्ही डे क्रीम ट्राय करू शकता. तर डे क्रीम मध्ये ना मॉइश्चरायझर पण असतं आणि सनस्क्रीन पण असतं, तर तो एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला गडबड असेल सकाळी, तुम्हाला वेळ नसेल की सनस्क्रीन लावायचा आहे, मॉइश्चरायझर लावायचा आहे, तर तुम्ही एकच डे क्रीम अशी घेऊ शकता ज्यामध्ये मॉइश्चरायझर पण असेल आणि सनस्क्रीन पण. तर हे जे डे क्रीम असतात ते एकदम लाईट वेट असतात, ते जास्त चिकट नसतात, त्याने आपल्याला पिंपल्स येणार नाही, चेहरा काळा होणार नाही, त्यामुळे तुम्ही डे क्रीम पण ट्राय करू शकता. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला क्रीमवाला सनस्क्रीन घ्यायचं आहे आणि ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन घ्या. पण जे काही सनस्क्रीन घेत आहे त्याचा रिव्ह्यू आधी चेक करा की तो कसा आहे आणि मगच ते सनस्क्रीन घ्या. तर तुम्हाला पण सनस्क्रीन लावून पिंपल्स आलेले आहेत का, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा सनस्क्रीनचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्ही कोणतं सनस्क्रीन वापरताय ते. जर हा व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.